मुलांनो, मराठी पाठ्यपुस्तकातील शब्दकोश या स्थूल वाचनाचा अभ्यास करूयात. शब्दकोश या पाठाचा अभ्यास करूयात. दैनंदिन जीवनात आपण सहजपणे अनेक नवीन शब्द वापरतो. हे शब्द सहजपणे आपल्या कानावर पडतात अथवा वाचनातून समजतात. संदर्भानुसार आपण त्यांचे अर्थ लावतो व त्यांचा उपयोग करायला शिकतो. प्रत्येक वेळी त्या शब्दांचा नेमका अर्थ किंवा अर्थछटा आपल्याला समजलेली असतेच असे नाही. भाषिक समृद्धीसाठी शब्दाचा नेमका अर्थ माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी शब्दकोश हे महत्त्वाचे साधन आहे. मुलांनो, यावर्षी आपण शब्दकोशाची ओळख करून घेणार आहोत. नवीन शब्दांचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो. हे शब्द शब्दकोशातून कसे शोधता येतात याचे मार्गदर्शन आपल्याला या पाठातून मिळते. नवीन शब्दांचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावेत, त्याची सवय तुम्हाला लागावी व शब्दांच्या अर्थाची मजा घेता यावी. या दृष्टीने या पाठाचा अभ्यास अतिशय महत्त्वपूर्ण आहे. शब्दांचे नेमके अर्थ शब्दकोश सांगतात. आपल्या भाषिक समृद्धीसाठी शब्दकोश हे महत्त्वाचे साधन आहे. यासाठीच आपण या पाठामध्ये शब्दकोशाचा परिचय करून घेणार आहोत. शब्दकोश म्हणजे काय, शब्दांचा अर्थ शब्दकोशात कसा पाहावा, याचं अतिशय सुंदर मार्गदर्शन या पाठात केलेले आहे. पाठाला सुरुवात करूयात. शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये नेहा व सायली या दोन मैत्रिणींमधील हा संवाद चालू होतो. सायली, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दांमधील दिन शब्दाचा अर्थ दिवस असा आहे, हो ना ग? हो, असाच आहे. का ग? अगं, मागच्या धड्यात हा शब्द आला होता तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ गरीब सांगितला होता. दोन्ही शब्द नीट बघितलेस का तू? कसे लिहिले आहेत ते? आपण आता पुस्तकातच बघूया शब्द कसा लिहिलाय ते. हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दीन. अरे हो, शब्द एकच असला तरी दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे. बरोबर. दीन शब्दात दी दीर्घ आहे. दीन म्हणजे गरीब. दीन शब्दात दी ऱ्हस्व आहे. दीन म्हणजे दिवस. शब्दांची किती गंमत आहे ना. अक्षरात वरवर साम्य आहे पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा फरक. आपण दोघीजणी असे नवीन शब्द आणि त्यांचे विविध अर्थ रोज समजून घेऊया. अगं पण कसे, आपल्याला सारखे आपल्या बाईंकडे जावे लागेल अर्थ विचारायला. अगं नाही, मला माहीत आहे त्याची गंमत. शब्दांचे अर्थ आपले आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते. सायली आणि नेहा यांच्याप्रमाणेच शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्ही घ्यायला हवा आहे. यासाठी तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना, तो कसा पाहावा याबाबत माहिती करून घेणार आहात. शब्दकोश म्हणजे काय याचा अर्थ पाहूयात. शब्दकोश म्हणजे शब्दांचा संग्रह, शब्दांचा साठा, ढीग, रास या अर्थी शब्दकोश हा शब्द वापरला जातो. भाषेतील सर्व शब्दांच्या संग्रहाला शब्दकोश असे म्हणतात. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात, उदाहरणार्थ शिवणकला, पाककला, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र इत्यादी क्षेत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांच्या संग्रहाला शब्दसंग्रह असे म्हणतात. शब्दाचे स्वरूप अभ्यासूयात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण हजारो वाक्य बोलतो, हजारो वाक्य ऐकतो. आपण बोलतो ते दुसऱ्याला कळते आणि दुसरा बोलतो ते आपल्याला कळते. याचे कारण ती दोघांची भाषा असते. र, क, ट, न, ळ, ग, द ही आपल्या भाषेतील चिन्हे आहेत. यांना अक्षरे असे म्हणतात. पुढील अक्षर समूह पहा. मवाद, फणस, ळणू, कमल, न, स, र, म, अननस. या अक्षर समूहांपैकी मवाद, ळणू, न, स, र, म हे निरर्थक अक्षरसमूह आहेत.
यातून कोणताही अर्थबोध होत नाही। फणस, कमल, अननस हे अर्थपूर्ण अक्षरसमूह आहेत। अर्थपूर्ण अक्षरसमूहाला शब्द असे म्हणतात। येथे प्रत्येक शब्दाला अर्थ असतो। अशा अर्थपूर्ण शब्दांचे वाक्य बनते। आपण आपल्या भावना, कल्पना, विचार, आपल्याकडे असलेली माहिती हे सर्व वाक्यांच्या साहाय्याने इतरांना सांगतो। रोजच्या जीवनात आपण शेकडो शब्द वापरतो, त्यांचे अर्थ आपल्याला माहिती असतात। मात्र काही वेळा आपल्यासमोर नवीन शब्द येतात, आपण त्या त्या वेळच्या संदर्भानुसार त्या नवीन शब्दांचे अर्थ लावतो। आपल्याला जाणवलेल्या अर्थानुसार आपण त्यांचा उपयोगही करतो, परंतु त्यांचा नेमका अर्थ कळलेला असतोच असे नाही। अशावेळी आपण हे नवीन शब्द एकतर बिचकत बिचकत वापरतो किंवा चुकीच्या अर्थाने तरी वापरतो। त्यामुळे आपल्याला जे काही सांगायचे आहे ते नेमकेपणाने आपण सांगू शकत नाही। हा आपला भाषिक अपुरेपणा होय। वरील अपुरेपणा संपवण्यासाठी शब्दकोश उपयोगाला येतो। शब्दकोशाचे फायदे पाहूयात। आपल्याला शब्दाचा अर्थ शब्दकोशाच्या मदतीने समजून घेता येतो। एका शब्दाला अनेक अर्थ असल्यास तेही आपल्याला शब्दकोशाच्या साहाय्याने समजतात। एखाद्या शब्दाला एकाच अर्थाच्या अनेक छटा असतात। शब्दकोशामुळे त्या अर्थछटा आपल्याला समजतात। जितके जास्त शब्द आपल्याला कळतात तितके जास्त अर्थ आपण व्यक्त करू शकतो। थोडक्यात, जास्त शब्द माहीत असले तर आपली भाषा समृद्ध होते। आपण कोणताही विचार किंवा कोणतीही कल्पना आपल्या शब्दात सहज व्यक्त करू शकतो। शब्दकोशामुळे जुन्या काळातील शब्द कळतात। त्यामुळे जुन्या काळातील चालीरीती, जुन्या काळातील वस्तू, त्या काळातील पेहराव अशा अनेक गोष्टींची माहिती मिळते। शब्दकोश भाषा समृद्ध करण्याचे महत्त्वाचे साधन आहे। आपण शब्दकोश सतत वापरण्याची स्वतःला सवय लावून घेतली पाहिजे। शब्दकोशाची उद्दिष्टे पाहूयात। प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळणे, शब्दाला योग्य अर्थ माहिती करून घेण्याची सवय लावणे, शब्दाच्या अर्थाच्या छटा समजणे, शब्दकोश ही संकल्पना समजणे, शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात येणे, शब्दकोश हाताळता येणे ही शब्दकोशाची उद्दिष्टे आहेत। शब्दकोशात नक्की काय असते ते पाहूयात। शब्दकोशामध्ये शब्दांचा संग्रह असतो, शब्दांचे प्रमाण उच्चार असतात, व्युत्पत्ती असते, समानार्थी प्रतिशब्द असतात, संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ असतात, अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र असते, प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ असतात। या सर्वामुळे आपली शब्दसंपदा निश्चितच वाढते। शब्दकोश कसा पाहावा याची माहिती घेऊयात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला अ, आ, ई यांपासून ते ह, ळ, क्ष, ज्ञ यांपर्यंत सर्व मुळाक्षरे त्यांच्या क्रमानुसार माहीत हवीत। ही आयुष्यभर उपयोगी पडणारी गोष्ट आहे। आपण इयत्ता पहिलीमध्ये हे शिकलो, आता याची गरज नाही असे समजू नये। आता आपण शब्दकोश कसा पाहायचा हे समजून घेऊ। समजा आपल्याला पान हा शब्द शब्दकोशात पाहायचा आहे। पा हे या शब्दाचे आद्याक्षर आहे। ते पच्या बाराखडीतील आहे। मुळाक्षरांमध्ये प हे अक्षर कोणत्या स्थानावर येते ते आधी लक्षात घ्यायचे। त, थ, द, ध, न या मुळाक्षरानंतर प हे अक्षर येते, म्हणून न हे आद्याक्षर असलेल्या शब्दांची सर्व पाने उलटून पुढे चला। प हे अक्षर सुरू झालेले दिसेल। प नंतर प या अनुस्वारयुक्त अक्षराने सुरू होणारे शब्द येतील, त्यांची पाने उलटा। आता पा या अक्षराने सुरू होणारे शब्द दिसू लागतील। आपल्या शब्दातील दुसरे अक्षर बघा, ते न आहे। ध या अक्षरानंतर न हे अक्षर येते। असेच बघत गेल्यास पाधानी शब्द दिसेल, तो आपल्या उपयोगाचा नाही। पाधानीनंतर पान हा शब्द येतो। आता या शब्दापुढे दिलेले अर्थ समजून घ्या। अशा तऱ्हेने शब्दकोशात शब्द शोधायचे असतात।